दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या घरांची घरपट्टी तसेच इतर कर माफ करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने 21 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित केले। अद्यापही काही क्षेत्रात शिथिलता देण्यात आलेली नाही। लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांचे आवक बंद झालेले आहेत, परंतु खर्च मात्र सुरूच आहेत। यामध्ये घरभाडे, वीज बिल, घरपट्टी, नळपट्टी तसेच विविध प्रकारचे बँकेचे हप्ते अशा अनेक प्रकारच्या खर्चाने ग्रासलेले आहेत। आर्थिक वर्ष 2020-2021 मधील घरपट्टी तसेच इतर करारांमध्ये 500 स्क्वेअर फुटाखाली असणाऱ्या घरांसाठी 100% सूट द्यावी आणि 500 स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या राहत्या घरांसाठी 50% सूट देण्यात यावी, जेणेकरून पनवेल महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळेल। त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर विचार करून त्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका सारिका भगत, प्रमोद भगत, रवींद्र भगत यांनी आयुक्तांकडे केली आहे। दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।